बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया महत्त्वाच्या घडामोडींवर. सिन्नर शिर्डी महामार्गावर शुक्रवारी पाथरे शिवारात बस आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात 10 बस प्रवासी जागीच ठार झाले तर 23 जण जखमी झाले. अपघातग्रस्त बसमधील प्रवासी हे साई दर्शनाला मुंबईहून नाशिकला निघाले होते. घटनेनंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी सिन्नर येथे रुग्णालयामध्ये जखमी रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी सांगितले की अपघातातील मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची आणि जखमींवर शासकीय खर्चानं आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री प्रशासनाला दिले आहेत. त्या कंपनीच्या वतीने शिर्डीच्या दर्शनासाठी साधारणतः 15 बसेसच्या माध्यमातून त्या कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना ते नेत होते. सकाळी 6-6:15 वाजेच्या दरम्यान 5 क्रमांकाची त्यांच्या 15 बसेस ज्या होत्या त्याच्यापैकी 5 क्रमांकाची जी बस होती त्या बसचा आणि आयशर ट्रकचा समोरासमोर दुर्दैवाने अपघात झालेला आहे. याच्यामध्ये साधारणतः 10 लोकांचं दुःखद निधन झालेलं आहे. काही ज्यांचं निधन झालं त्यांचे कुटुंबीय पण उपस्थित आहेत. 10 पैकी 8 लोकांचं म्हणजे नावं पण निष्पन्न झालेली आहेत. बाकीचे साधारणतः 18-20 लोक जखमी झाले. किरकोळ त्यांना खासगी दवाखान्यामध्ये उपचारार्थ नेण्यात आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या संदर्भातलं माहिती घेतलेली आहे. ते लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यासोबतच ही जी काही दुःखद घटना झालेली आहे ज्यांचं दुःखद निधन झालंय त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत आणि जे जखमी आहेत त्यांना शासकीय निधीमधून उपचार करण्याचे निर्णय आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे. महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष अशोक यशवंतराव भांगरे यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 60 वर्षाचे होते. अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते भांगरे यांना गुरुवारी रात्रीला छातीचा त्रास जाणवू लागल्यानंतर शेंडी येथील SMBT रुग्णालयाला हलविण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी अकोले तालुक्यात समजताच सर्वत्र हडहड व्यक्त होत आहे. भांगरे यांना संघर्षातून आपले राजकारण उभे केले. ते कृषी पदवीधर होते. 5 विधानसभा निवडणुका त्यांनी लढविल्या. त्यात त्यांची निकराची लढत दिली. त्यांना मोठा जनआधारही होता. संयमी आणि सर्वांशी सलोख्याने वागणे हा त्यांचा स्वभाव होता. अकोले पंचायत समितीचे सभापती, समाज कल्याण समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, 2 विवाहित मुली मुलगा, जिल्हा बँकेचे संचालक अमित बंधू, दिलीप असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे परिवारातील सदस्यांनी सांगितले. महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट अकोला. राज्यातल्या 90,000 ST कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार अजून झालेला नाही. मागे ज्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार होते तर पगारासाठी दर महिन्याला 360 कोटी रुपयांची तरतूद हे राज्य शासनाच्या कोट्यातून देण्यात आलेली होती. आता महाराष्ट्रात 6 महिन्यापासून शिंदे फडणवीस यांची सरकार आहे तरी देखील ST कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नाही ही वस्तुस्थिती आहे. तर दुसरीकडे नेहमीच ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उचलणारे गोपीचंद पडळकर आणि गुणरत्न सदावर्ते आता कुठे गेले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केलाय. महेश तपासे यांनी सांगितले की सदावर्ते आणि पडळकरांना ST कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भामध्ये काही वेदना होतात की नाही. मागच्या वेळेला 10 महिने हे संपात गेले. आज महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार आले. भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याचं सरकार आल्यानंतरही ST कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. गोपीचंद पडळकर असतील, गुणरत्न सदावर्ते असतील यांनी या संदर्भात आता काय भूमिका घ्यावी हे देखील जनतेसमोर जाहीर करावे असा सवालही महेश तपासे यांनी केलाय. आज जानेवारीची 13 तारीख राज्यातल्या 90,000 ST कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार अजून झालेला नाही. मागे ज्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तर पगारासाठी दर महिन्याला 360 कोटी रुपयांची तरतूद ही राज्य शासनाच्या कोशातनं देण्यात आलेली होती. महाराष्ट्रात आता 6 महिन्यापासून शिंदे फडणवीसांचं सरकार आहे तरी देखील ST कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता गुणरत्न सदावर्ते कुठे आहेत?
आता गोपीचंद पडळकर कुठे आहेत, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भामध्ये काही वेदना होतात की नाही? मागच्या वेळेला 6 महिने संप चालला, आज महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीसांचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याचं सरकार आलं, तरी देखील आता एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही। गोपीचंद पडळकर असतील, गुणरत्न सदावर्ते असतील, यांनी ह्या संदर्भात आता काय भूमिका घ्यावी हे देखील जनतेसमोर जाहीर करावं। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी शिवसेना प्रामाणिकपणे पक्षाला बळकटी देण्याचे काम करीत आहे। दुसरीकडे ठाकरे घराण्यातला तेजस ठाकरेला देखील वाटत असेल की आपण वडिलांसोबत काम करावं, पण तेजस ठाकरेनं वडिलांचा वारसा न घेता आजोबांचा वारसा घेतला असता तर बरं झालं असतं। घरात बसून निवडणुका होणार नाहीत, त्यासाठी लोकांमध्ये राहणारे, लोकांचे प्रश्न समजून घेणारे नेते हवे, असेही किरण पावसकर यांनी म्हटलं। लॉन्चिंग हा शब्द मी आपण म्हणाल तरी मी वापरणार नाही, पण खरोखर खऱ्या अर्थानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर शिवसेना आपल्या पद्धतीने प्रयत्न करते ठाकरे याच्यामध्ये एकाला वाचवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे संघटना वाचवण्यासाठी हा असलेला एक केविलवाणा प्रयोग आहे। पण कोणालाही वाटेल, घरातला मुलगा असल्यामुळे त्यांनाही वाटत असणार आपण वडिलांबरोबर काम करावं, पण वडिलांचा वारसा न घेता आजोबांचा घेतला असता तर बरं झालं असतं। घरात बसून निवडणुका होणार नाहीत, त्यासाठी लोकांमध्ये राहणारे, लोकांचे प्रश्न समजून घेणारे आणि लोकांसाठी काम करणारे सध्या आपल्याला पदाधिकारी नेते हवे, त्याच्यामुळे याची त्यांना जाणीव राहील अशी अपेक्षा करतो। लॉन्चिंग असं वगैरे मी म्हणणार नाही, कारण लॉन्चिंगसाठी आणि असलेल्या संघटनेच्या विषयी लोकांना जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे हे किती यशस्वी होतील हे येणाऱ्या निवडणुका आणि काळच ठरेल। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून डॉक्टर सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, मात्र गुरुवारी निवडणूक अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असताना या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। सुधीर तांबे यांनी माघार घेत उमेदवारी अर्जच भरला नाही, मात्र त्यांचे पुत्र सत्यजित तांबे हे निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहेत। सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे।